बैक टू माय चैनल, मी लक्ष्मी। आणि आज आपण सेल्फ केअर सीरीज सुरू करणार आहोत। आजचा हॅशटॅग सेल्फ केअर सीरीज मधला एपिसोड पहिला, डार्क अंडरआर्म्स ट्रीटमेंट। डार्क अंडरआर्म्स ट्रीटमेंट म्हणजे काय? आपल्या काखेतील जे काळपटपणा असतो तो दूर करण्यासाठी मी उपाय दाखवणार आहे, तर आपण तो उपाय स्टेप वाईज बघूया। चला तर मग सुरुवात करूया। स्टेप नंबर वन आपण स्टेप वाईज बघणार आहोत, पण आता अंडरआर्म्सला लावायला जी आपण पेस्ट बनवणार आहोत त्याच्यासाठी जे साहित्य लागणार आहोत ते आधी आपण बघूया। एक मी वाटी घेतली आहे, हळद लागणार आहे, ही टूथपेस्ट असते ती आपल्याला लागणार आहे, पण ही व्हाईट मध्येच असली पाहिजे, कुठलीही वेगळ्या कलरची किंवा वेगळ्या ब्रँडची वगैरे घेऊ नका, कोलगेटचीच घ्या, ती आपण वापरणार आहोत। ही 10 रुपयाची छोटी मार्केटमध्ये मिळून जाते। नंतर बेकिंग सोडा, बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर या दोघांमध्ये फरक आहे, आपल्याला बेकिंग सोडा लागणार आहे आणि लिंबू, लिंबाचा रस आणि 1 लिंबू लागणार आहे। तर आपण पहिले ते सगळे पेस्ट मिक्स करून घेऊया। सगळ्यात आधी याच्यामध्ये मी 1 टीस्पून बेकिंग सोडा घेतला, मी परत सांगते, बेकिंग सोडा घेतला म्हणजेच खाण्याचा सोडा, आणि 1 टीस्पून हळद घ्यायची आपल्याला, ते मी दाखवते, 1 टीस्पून हळद आणि थोडीशी कोलगेट, टूथपेस्ट थोडीशी घ्यायची आहे, मी दाखवली आहे टूथपेस्ट। आणि आता मी घेणार आहे थोडासा लिंबाचा रस, तो पण 1 टीस्पूनच घ्यायचा आहे आपल्याला। पूर्ण नीट ती पेस्ट आपण करून घ्यायची, जर थोडीशी थिक वाटत असेल तर त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस एक्स्ट्रा घातला तरी चालेल, किंवा तुम्हाला जर जास्त प्रमाणात पेस्ट बनवायची असेल तर थोडासा बेकिंग सोडा जास्त घालायचा। आणि हा नॅचरल उपाय आहे आणि हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्या घरी उपलब्ध असतात आपल्या किचनमध्ये, त्यामुळे तुम्ही इझिली हे बनवू शकता। ही पेस्ट पूर्ण बनवून घ्यायची आणि त्यानंतर आपण अप्लाय करणार आहोत, पण त्याआधी मी तुम्हाला सांगणार आहे, ही जी पेस्ट आहे ती मी बनवली आहे पण ती पेस्ट मी बाजूला ठेवणार आहे। पण त्याआधी आपण कोमट पाणी किंवा गरम पाणी घ्यायचं, इथे मी गरम पाणी करून घेतलं आहे। गरम पाणी लागणार आहे, टिश्यू पेपर किंवा बेबी वाईप्स असतील तर त्याचा पण तुम्ही यूज केला तरी चालेल, किंवा एखादा जुना जर कपडा असेल तर त्याचा पण तुम्ही वापर करू शकता। गरम पाण्यामध्ये टिश्यू पेपर किंवा जो कपडा असेल तो आपण भिजवून घ्यायचा आणि त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं। माझा हा टिश्यू पेपर भिजवून घेतला आहे, गरम जास्त असेल तरी पण चालेल। आणि आपले जे अंडरआर्म्स आहेत ते नीट क्लीन करून घ्यायचे, आणि क्लीन तुम्ही शेव पहिला करून घ्या, कारण जर आपण नीट शेव नाही केलं किंवा वॅक्स नाही केलं तरी पण जास्त काळपटपणा घातो। मी जास्त करून कधी कधी रेझर यूज करते, खूप घाई असते किंवा स्लीवलेस टॉप वगैरे आपण वापरतो, त्यासाठी मला जास्त रेझरने करावं लागतं कधीतरी 1 वीकमधून एकदा, त्यामुळे माझं जास्त डार्क पॅचेस दिसत आहेत। पण आपण हे पेस्ट अप्लाय करून लगेचच बघूया त्याचा रिझल्ट दिसतो की नाही ते। आता स्टेप नंबर 3, आपण जी पेस्ट बनवली आहे ती तुम्ही हाताने पण अप्लाय करू शकता, माझ्याजवळ हे ब्रश होतं मी त्याचा यूज करते आणि ही पेस्ट साधारण अशी दिसते। आणि आता आपण ही पेस्ट अप्लाय करायची आहे, मी इथे टॉप माझा खराब होईल म्हणून मी एक कपडा घेतला आहे आणि इथे माझा मिरर आहे त्यामुळे मी मिररमध्ये बघते आहे, त्यामुळे त्यासाठी आधीच सॉरी। आणि असं नीट अप्लाय करून घ्या आणि एक्स्ट्रा म्हणजे जास्त तुम्ही थिक लेअर लावली तरी पण चालेल, जाड एकदम पण पातळ लावू नका। ओके, आता मी फास्ट फॉरवर्डमध्ये तुम्हाला दोन्ही हातांना लावून दाखवते, थोडा व्हिडिओ फास्ट फॉरवर्डमध्ये असेल। आणि हो बघा मी किती मेहनत घेते तुम्हाला हे असं दाखवायला, तर त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही सबस्क्राईब करत पण नाही, काय हे, सबस्क्राईब करा जरा माझ्या चॅनलला आणि बेल आयकॉन पण दाबायला विसरू नका, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला ना की ते लगेच तुम्हाला समजेल, करा सबस्क्राईब। आणि हे ही जी मी पेस्ट दाखवते आहे ती फक्त अंडरआर्मसाठी आहे, फेस नेक किंवा कुठे डार्क पॅचेस असतील तर तिथे ही पेस्ट अप्लाय करू नका, कारण ही चुरचुरते आणि बेकिंग सोडा आपल्या स्किनला थोडाफार हार्श करतो, त्यामुळे बाकी कुठे करू नका, फक्त अंडरआर्मसाठीच ही पेस्ट मी दाखवली आहे ती अप्लाय करा। माझा अप्लाय करून झालाय, आता असं मला 5 मिनिटं बसून राहावं लागणार आहे। आता स्टेप नंबर 4 मध्ये आपण एक लिंबू घेणार आहोत, लिंबूचा जो लिंबाचा जो अर्धा भाग असतो तो घ्यायचा आपण, आणि आपण लिंबाने आपल्या अंडरआर्म्स वरती जी पेस्ट आहे त्याच्यावरती असं स्क्रबिंग सारखं फिरवणार, एकदम जोरात पण करू नका, कारण जास्त जोरात स्क्रब करायचा नाही कधी, कारण त्याच्यामुळे पण आपल्या स्किनला डॅमेज होतं, एकदम स्लो मध्ये करायचं। लिंबाने आपलं स्क्रब करून झालंय, आता टिश्यू पेपर किंवा एखादा कुठलाही जुना कपडा तो घेऊन आपण हे क्लीन करणार आहोत। तुम्ही कपड्याने किंवा टिश्यू पेपरने नीट क्लीन करून घ्या आणि नंतर परत एकदा तुम्ही पुसून घेतलं तरी चालेल,
पण मगाशी खूप जास्त डार्क दिसत होते, त्यापेक्षा बऱ्यापैकी लाईटन झाल्या, एकदम व्हाईट व्हाईट नाही झाल्यात. आणि कुठल्याही रेमेडीज तुम्ही वापरल्या, कुठल्या पण युट्यूबवरनं तुम्हाला सांगू दे की एखादी रेमेडी वापरल्या तुम्हाला उपयोग होतो किंवा त्याच्यावरती तुम्हाला इफेक्ट दिसतो, तर असं काही नाही आहे. एखादा उपाय तुम्ही जेव्हा कराल तेव्हा थोड्या दिवसानंतर तुम्हाला त्या गोष्टीचा इफेक्ट दिसतो. हा जो उपाय मी तुम्हाला सांगितला आहे तो एव्हरी वीक, म्हणजे शेव्हिंग वगैरे जेव्हा तुम्ही कराल किंवा वॅक्सिंग कराल, तर त्यावेळी एव्हरी वीक तुम्ही आफ्टर शेव्हिंग आणि वॅक्सिन नंतर तुम्ही हा उपाय नक्की करा. आणि मला नक्की इंस्टाग्राम पेजला माझ्या कळवा. माझ्या इंस्टाग्राम पेजची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल तरी मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला स्किनमध्ये, तुमची जर स्किन खूप सेन्सिटिव्ह असेल, माझ्यासारखी ऑइली असेल, तर तुम्ही आफ्टर अंडरआर्म्स केल्यानंतर, म्हणजे शेव्हिंग केल्यानंतर किंवा ही पेस्ट अप्लाय केल्यानंतर ॲलोवेरा जेलचा पण तुम्ही वापर करू शकता. ॲलोवेरा जेल लावायचं म्हणजे एकदम थंड पण वाटतं आणि आपल्या स्किनला हार्श पण होत नाही. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ घेऊन. बाय बाय.